चल माई आपण वेळेवर पोहोचूया हा. एक मिनिट हो माई. काय ग दही तुझा विश्वास आहे यावर? काल परवापर्यंत खरं नव्हता पण आता ठेवावा असं वाटतोय. तुम्हाला टेन्शन नाही ना आलं? अगं बाई मला नाही भीती वाटत, मी सांगितलं ना तुला. तुलाच भीती वाटते बघ, हिचा चेहरा बघ. मी सुद्धा तुमच्या बरोबर आले असते. नको खरंच नको. मुख्य म्हणजे तिकडे रावसाहेब आहेत माझ्या मदतीला. तू स्वयंपाकाचं बघ, आम्ही जेवायच्या वेळी घरी येतो. ठीक आहे, काही काळजी करू नकोस, येतो आम्ही. चला माई निघायचं. थँक्स कस्तुरी. कशाबद्दल? माझ्यावर विश्वास ठेवून तू मला इथे बोलवल्याबद्दल. आय प्रॉमिस की ह्यापुढे मी तुझ्या विश्वासाला कधीच तडा जाऊन देणार नाही. आणि कसंही झालं ना तर तुझ्या आणि माझ्या आईचा पत्ता मी शोधून काढेनच. चार्वी तुला जर का असं वाटत असेल की मला तुझी भूमिका पटली आहे किंवा माझा तुझ्यावर विश्वास बसला आहे म्हणून मी तुला इथे बोलवलंय तर त्या गैरसमजातनं बाहेर पड. कारण मी एकदा विश्वास ठेवून चूक केली आहे, पुन्हा मला तशी चूक करायची नाही. पण आणखी एक, मी तुला अशा करता इथे बोलवलंय की यापुढे तू मला माझ्या घरी आलेली चालणार नाहीस. चार्वी मी याआधी ज्या काही चुका केल्यात ना त्या चुकांची झळ मी माझ्या घराला कधीच लागू दिली नाही. मी माझ्या भूतकाळाला माझ्या घराचा उंबरठा कधीच ओलांडू दिला. आणि हे सगळं जर का तुझ्यामुळे होणार असेल तर ते मला चालणार नाही. कस्तुरी बिलीव मी, मला तुझं घर तोडायचं नाही आहे. कसा विश्वास ठेवू मी तुझ्यावर? हां कसा विश्वास ठेवू? आणि तुला असं जर का वाटत असेल की मी तुझ्यावर विश्वास ठेवावा तर माझ्या आईचा पत्ता आणून द्या तुम्हाला. कस्तुरी कसं सांगू तुला मी, मला तुझ्या आईचा खरंच पत्ता माहित नाहीये. त्या नरहरीला हाताशी धरून मी पत्ता शोधणार. नरहरी? त्याचा काय संबंध? हा काय विचारते मी, तो का मदत करेल तुला? हा बोल ना. करेल, तो माझी मदत नक्कीच करेल. कारण त्यालाही कळून चुकले आता की जयदीप त्याच्याशी डबल गेम खेळतो आणि आज न उद्या त्याच्यावर उलटायलाही तो कमी करणार नाही. त्यामुळे तुझ्या आणि माझ्या आईचा पत्ताही आपल्या इतकीच नरहरीची अर्जन्सी आहे. प्रॉब्लेम इतकाच आहे की जयदीप नरहरीला थांगच लागून देत नाही. हां पण नरहरीला आपण जर थोडे पैसे दिले तर तो जयदीपच्या पोटातलं उठावर आणायला कमी करणार. नाही विश्वास बसत आहे. नाही रादर मला असं वाटतं की हा तुमच्या दोघांचाच प्लॅन आहे माझ्याकडनं पैसे उकळणे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुम्हाला एकही पैसा देणार नाही, एकही पैसा. पण कस्तुरी तुला का कळत नाहीये? आईचं गायब होण्याचं दुःख काय असतं ना ते मीही भोगतेय ना. कस्तुरी माझ्या शब्दातला जर खरेपणा जर तुला कळत नसेल ना एकदा डोळ्यात बघ माझ्या. कदाचित माझ्या डोळ्यातल्या पाण्यात तुला खरेपणा जाणवेल. सरिता वहिनी, अहो असं काय करताय रावसाहेब? तुम्हा मोठ्यांचे हात हे आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी शोभून दिसतात. तुम्ही जसे आमच्या समोर हात जोडले तर मग अपराध्यासारखं वाटतं ना. नाही वहिनी मला अडवू नका. आज इतकी वर्ष ज्या आनंदासाठी मी आसुसलो होतो तो तुमच्यामुळे मला मिळाला. कशाबद्दल बोलताय तुम्ही? प्रणयाबद्दल. तुम्ही सुचवलेली मात्रा अचूक लागू पडली आणि ती पुन्हा आपल्या म्हणजे ध्रुवच्या घरी राहायला गेली. आता काही दिवस का होईना ते एकमेकांच्या सहवासात राहतील, दोघांना पुन्हा नव्यानं एकमेकांची ओळख होईल आणि ते कायमचे एकत्र येतील. खरंच रावसाहेब महाराजांच्या कृपेने असं झालं ना तर मग आनंदच आहे.
पण वहिनी, मी त्यांच्या म्हणजे प्रणया आणि ध्रुवच्या विरोधात जावं हे कसं काय सुचलं तुम्हाला? त्यात काही विशेष नाही हो रावसाहेब, मी फक्त तिच्या मानसिकतेचा अंदाज घेत होते. तसं बघायला गेलं तर तिला ध्रुवबद्दल जे वाटतंय ते फार काही निगेटिव्ह नाही आहे. ती फक्त तुम्हाला विरोध करायचा म्हणून तशी फटकून वागत होती. म्हणजे तुम्ही जे म्हणाल त्याच्या विरुद्ध वागायचं एवढंच. मी तिला ते समाधान मिळवून दिलं. तुम्ही तिच्या आणि ध्रुवच्या रिलेशनला विरोध करताय म्हटल्यावर ती तेच वागली की जे तुम्हाला हवं होतं. खरं सांगू हा चमत्कार होईल असं मला वाटलंही नव्हतं. ध्रुवचे कायम गोडवे गाणारा मी त्याला विरोध करायचा सोपं काम नव्हतं. पण मन घट्ट केलं आणि केला प्रयत्न, जमलं. पण तुम्ही ध्रुवला कल्पना दिली आहेत ना त्याची, नाहीतर त्याचा गैरसमज व्हायचा. नाही तसं नाही म्हणा, ध्रुव खूप हुशार मुलगा आहे. माझ्या वागण्याचा योग्य तोच अर्थ लावेल तो. आता मला एकच हवंय, त्यांनी प्रणयाच्या डोक्यातलं मैत्रीचं खूळ काढून टाकावं. ते नवरा बायको आहेत, त्याच नात्यात शोभतात ते, आणि त्या नात्याचा मान राखला गेला पाहिजे. तुम्हाला वाटतंय ना तसं खरंच घडेल रावसाहेब. फक्त एकदा ध्रुवला फोन करून सांगा की दुरावलेली मनं एकत्र येण्याची संधी ही फार क्वचित येते, ती सोडू नकोस म्हणा. नक्की सांगेन. या निमित्तानं माझ्या नातीचा संसार जुळून आला तो मला बघायचा आहे. डोळे मिटण्यापूर्वी डोळे भरून पाहायचा आहे मला तो. अरे तुम्ही इतक्या लवकर कसे काय? ऑपरेशन? कसलं ऑपरेशन आणि कसलं काय, या मुंबईच्या डॉक्टरांच्या ना 10 तरा आहेत, 10 तरा. तरी मी याला सांगत होते आपण कणकवलीत ऑपरेशन करून घेऊया. ते आपल्या चिंतामणरावांच्या खोताच्या त्या नातवानं चांगला दवाखाना थाटलाय. पण नाही, याला त्या मुंबईच्या डॉक्टरांना सोनं लागलंय ना. आई कशाला उगाच त्यांच्यावर रागावतेस, त्यांना काय हवूस आहे का तुला घरी पाठवायची? काही नाही ग प्रणया, ऑपरेशनपूर्वी काही टेस्ट करावे लागतात ना. त्या टेस्ट डॉक्टरांनी केले आणि त्यांचं असं मत झालं की आईच्या डोळ्याची सिच्युएशन अजूनही नॉर्मल नाही आहे ऑपरेशनसाठी. उगाच जर का आपण घाईघाईत ऑपरेशन केलं तर कदाचित डोळ्यांना अपाय होऊ शकतो म्हणून. अरे पण एक मिनिट, डॉक्टरांनी काही ड्रॉप्स दिलेले आहेत, ते 10 ते 12 दिवस आपण ड्रॉप्स घातले की ऑपरेशनसाठी व्यवस्थित सगळं होऊ शकेल तयारी. ध्रुव अरे माझ्या लक्षात आलं तुला काय म्हणायचं आहे ते. पण प्रणया मला सांग, हा प्रॉब्लेम मला माहिती होता का? हा एकदम आरायच झालाय ना, तेव्हा आपण समजूतदारपणे. हे बघ प्रणया, ऐकून घे तू. प्रणया, हिला काय झालं? ही का अस्वस्थ झाली? काही नाही ग, तुझ्या ऑपरेशन नंतर तुझी सेवा करता यावी म्हणून तिने 10 ते 15 दिवसांची रजा काढली होती. आता तुझं ऑपरेशनच जर का 10 ते 12 दिवसांनी पुढे गेलं तर नंतर तुझी सेवा कोण करणार याचं तिला टेन्शन आलंय. अरे इतकंच ना, मग तिला उद्यापासून ऑपरेशन होईपर्यंत 10-12 दिवस ऑफिसला जायला सांग ना, मी बघेन सगळं इथे. आता गावाला कोणी माझ्या दिमतीला होतं का? मीच बघत होते ना. मी सांगू का तिला असं? नाही नको, तू काही बोलू नकोस. मी बोलतो तिच्याशी, ती ऐकेल. काही आत्ता ती बस टेन्शनमध्ये आहे ना म्हणून. कधी आला तुम्ही? लगेच कामालाही लागलं. काय ना वहिनी तुम्ही, बरं ऐका, थोड्याने पोळ्या करायला घेऊ आणि एकीकडे वाढायला घेऊ सगळ्यांनी. बांगड्या सापडल्या? घराचा कोपरान कोपरा भिंडवून झाला माझा. कुठे गेले असतील इतकं मग? तुम्ही भाऊजींना विचारलं त्यांनी काय उचलून ठेवल्यात कुठे? मी मग विचारून बघा ना एकदा प्लीज. मला ना माहित नाही का असं वाटतंय की कदाचित भाऊजींना माहिती असेल त्यांनी काय बोलते. तुम्ही चिडू नका, मी काही चुकीचा अर्थ घेऊ नका. बघा मी काय सांगू बहिणी, तुम्ही ऐकून तर घ्या माझं. भाऊजी ते मध्ये लॉटरीची तिकीट घेत होते ना, तर मला उभं सारखं वाटलं त्याच्यावर ना की कदाचित कसुरी यावर मला काही ऐकायचं नाहीये. बस
बहिणी, मी भाऊजींना दोष देत नाहीये, त्यांना जो नाद लागला ना त्याला दोष देते मी, आणि म्हणून मला ती भीती वाटते. मला वाटलं कदाचित त्यांनी त्या बांगड्या म्हणजे गहाण ठेवले असेल आणि त्याच्यामधनं लॉटरीची तिकीट घेतली असेल. अरे कसं मला नाही ऐकायचं, तू जाशील इथून. तू माझी जाऊ आहेस म्हणून एवढं तरी ऐकून घेतलं मी. तुझ्यासाठी दुसरं कोणी असतं ना तर माझा हात कधीच उचलला गेला असता. तू जा इथून. बहिणी, नवऱ्यावरती विश्वास ठेवणं चुकीचं नाही हो, पण त्याची अंधश्रद्धा होत असेल ना तर ते चुकीचं आहे. माझा नवरा चांगला आहे ही जर अंधश्रद्धा असेल ना माझी तर चालेल. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत जपेन मी ती. तू मला काही शिकवायला जाऊ नकोस. आय एम सॉरी बहिणी, मला मनात अभय भाऊजींबद्दल मला भीती वाटत होती म्हणून मी बोलले. आय एम सॉरी, माझा हेतू चुकीचा नव्हता. नरहरी, तू इथे ह्यावेळी लय उडायला लागली ना तू, तेव्हा जरा चाप लावायला पाहिजे तुला म्हणून आलो या वेळेला. हे बघ नरहरी, तू आता सध्या शुद्धीत नाहीयेस, त्यामुळे डोळ्यावरची आणि जिभेवरची नशा उतरेल ना, तेव्हा बोल माझ्याशी उद्या सकाळी. जगात अशी कुठलीच नशा नाही जी नरहरीच्या डोक्यात जाईल. ताण लागले मला. तुझी ताण भागवू शकेल असं इथे काहीच मिळत नाही. पाणी मिळेल का? तू पण आहे खडखडाट घरात. हो मिळेल ना, तुझ्या कृपेने पाण्याची काहीच कमतरता नाहीये माझ्या घरात. आणि या घरातले नळ कोरडे झाले असतील पण माझे डोळे वाहतायत ना. स्वतःच्या कर्मानं वडवून घेतलंय सगळं, त्याला कोण काय करणार. असं काय केलंय मी? मी नेहमी तुझ्याशी आणि जयदीपशी प्रामाणिक राहिले आणि आहे, पण तुम्ही मात्र खोटं बोलतेय. तू खोटं बोलते तू माझ्याशी. डबल गेम खेळते का माझ्याशी तू? डबल गेम? डबल गेम नाही तर काय? इकडे येऊन मुळू मुळू माझ्या समोर रडत बसते आणि तिकडे जाऊन कस्तुरीशी हात मिळवते. कस्तुरीशी? तिचा काय संबंध आहे? तिचा काय संबंध? मग तिच्या बरोबर बागेमध्ये काय शिळोप्याच्या गप्पा हाकत होती का तू? का रडण्यासाठी रुमाल संपले तिचे म्हणून रुमाल द्यायला गेली होती? बोल ना आता, आता का दात खिळी बसली? काय चाललं होतं तुमचं सांग ना. काय चाललं? तिची सहानुभूती मिळून काय पैसे मिळतात की नाही हे पाहत होते. म्हणजे? म्हणजे गेले कित्येक दिवस तू आणि जयदीपने एकही पैसा दिला नाही, खर्च कसा चालवणार त्यासाठी हा खटाटो. मी असा विचार केला की तुझ्या आईचा पत्ता सांगते असं सांगून कस्तुरीकडनं काही पैसे मिळाले तर त्यात माझाही खर्च भागेल आणि लागलास तर तुलाही. पैशाला नरहरी कधीच नाही म्हणत नाही. कस्तुरीकडून जर काही पैसे उकळून देणार असेल ना तर आपली काही हरकत नाही. बरं चल आण, काय पैसे दिले त्यातला माझा हिस्सा आण. चल. नाही, तिने काहीच पैसे दिलेले नाहीयेत. आज नाही तर काय उद्या देणार आहे का? तू काय मला डबल क्रॉस करते? नाही रे बाबा. असं नाही तर कसं आहे? त्या कस्तुरीने दिलेले सगळे पैसे इथं माझ्या हातावर आणून ठेव आणि मगच माझ्याशी काय ते बोल. आणि माझ्याशी जर खोटं बोललीस तर या जगात माझ्या इतका वाईट माणूस कोणी नाही हे लक्षात ठेव. गुड नाईट. माझा गुन्हा केल्यासारखा मान खाली घालून काय उभा राहिलायस? उपाय सांग काहीतरी. मला उपाय सुचला असता तर अजून दुसरं काय हवं होतं का? तसंही मी सगळ्या आईशी बोललोय,
आईचं म्हणणं आहे की तू उद्यापासून कामावर गेलीस तरी चालेल, त्यामुळे तू उद्या सकाळी घराबाहेर पडू शकतेस आणि संध्याकाळी उशिरा घरी येऊ शकतेस. म्हणजे चला किमान एक 10 ते 12 तास तरी तुझी आमच्यापासून सुटका होईल, नाहीतरी तशी सुटका तुला हवी होतीच. हो सुटका तर हवीच आहे, पण अशी अर्धवट नकोय. ध्रुव हा जो पर्याय तू सुचवलास ना तो तुझा तुला तरी पटतोय का रे? म्हणजे तू जे मला म्हणतोयस की रोज सकाळी मी जॉबला बाहेर जायचं, पण तुझ्या आईंसाठी जो स्वयंपाक करावा लागेल त्याचं काय? सकाळी सकाळी त्या राजवाडेबाई स्वयंपाक तयार ठेवणार आहेत. हो म्हणजे या गोष्टीचा मी विचार केलाच नव्हता. मी एक काम करतो, उद्या मी राजवाडेबाईंशी बोलून बघतो, त्या जर का 8 च्या आधी डबा देत असतील तर मग. काही नको असला द्राविडी प्राणा, आपला तर ठरलंय ना ऑलरेडी की मी 15 दिवस इथे राहणार आहे, त्याच्यासाठी मी सुट्टी घेतली आहे ना. मग असू देत, पुढचं पुढे बघू. नक्की चालेल तुला? हो. दुसरा कुठला पर्याय ठेवलायस का तू माझ्या समोर? पण एक होऊ शकतो, हे बघ उद्या सकाळी तू ऑफिससाठी म्हणून बाहेर पडायचं, संध्याकाळी घरी आलीस ना की तू मला आणि माईला सांग की ऑफिसच्या कामासाठी तुला 15 दिवस बाहेरगावी जायचं आहे, मग काहीच प्रॉब्लेम येणार नाही ना. म्हणजे तुझी कायमस्वरूपी सुटका होईल आणि मी सुद्धा ऑफिशियली डबा आणू शकेन. पुरे पुरे काय पण एवढी बायकोची काळजी असल्याचा आव आणतोयस. बरं आता आपलं ठरलेलं आहे, इथून पुढे 15 दिवस मी इथेच राहते, त्यात काही बदल नकोय आता. ठीक आहे. म्हणजे ध्रुव आलोच. काय करू मी या नवऱ्याचं, बायको घरी राहायचं म्हणते आणि हा तिला हात धरून बाहेर काढायला निघाल. शी बाबा कठीण आहे सगळं. काही नाही, नेहमीच मी चांगुलपणाने कोणाला काहीतरी सांगायला गेले आणि तसा चुकीचा अर्थ काढला गेला. तू लक्ष नको देऊस. आपल्यामध्ये मतभेद आहेत हे मला माहितीये, पण त्याच्याही पलीकडे जाऊन मला तुझ्याबद्दल काहीतरी वाटत म्हणून मी तुला विचारायला आलो. तुला जर सांगायचं नसेल तर ठीक आहे. वहिनींच्या सोन्याच्या बांगड्या कुठेतरी गेल्या. काय? हो कशा काय? मग या सगळ्यात माझं काय चुकलं? कस्तुरी तू म्हणतेस त्याच्यामध्ये अगदीच तथ्य नाही असं मी म्हणणार नाही, पण ही गोष्ट जर तू वहिनीसमोर बोलून दाखवलीस तर तिला ते सहन होणार नाही, कारण अभयच्या बाबतीत ती कुठलीही चुकीची गोष्ट ऐकून घेऊ शकत नाही. मयुरेश, पण त्यांनी माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला रे. मी फक्त एक शक्यता मांडून दाखवली आणि त्यांना वाटलं की मी भाऊजींवरती आरोप करते. याच कारण माहितीये? कारण अभय असा वागू शकत नाही असं सगळ्यांनी गृहित धरलंय. तू सुद्धा. हे बघ कसं आहे, लॉटरीचा नाद खूप वाईट आहे मला माहितीये, त्यामुळे माणूस कुठल्याही थराला जाऊ शकतो हेही मला माहितीये, आणि अभयला सध्या पैशाची खूप अडचण आहे, त्यामुळे तू म्हणतेस त्याप्रमाणे. पण मी तुझं म्हणणं सुद्धा ग्राह्य धरू शकत नाही कस्तुरी, कारण मी अभयची मानसिकता ओळखू नये. थोडक्यात काय माझ्या बोलण्याला काहीच किंमत. हे बघ मी अभयशी उद्या या विषयावर बोलतो आणि त्याला खरंच काही पैशांची गरज असेल तर थोडे पैसेही देतो मी त्याला. लॉटरीसाठी? मयुरेश ते वाईट आहे रे. अगं पण त्याचं मन रमतंय ना त्याच्यामध्ये, मग जे चाललंय ते चालू देत ना. आणि मुख्य म्हणजे त्याच्या चुकण्यामागचा हेतू प्रामाणिक आहे, स्वतःच्या संसाराच्या कल्याणाचा. पण इथे मात्र काही माणसं स्वतःच्या संसाराचा विचार न करता चुकत राहतात, त्यांचं काय?